लाल परी या नावानं प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील निमशासकीय बस सेवा अर्थात ST सोमवारी राज्यातील रस्त्यांवर कुठेही धावली नाही. कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांनी गेल्या काही काळापासून सुरू केलेला आपला संप आता अधिक तीव्र केला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले, मात्र त्याहूनही कित्येक पटींनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहन केलं. आता त्यांचा उद्रेक झाला आहे आणि त्यामुळे आता हे सगळं होणं खरं तर साहजिकच असल्याचं म्हटलं जात आहे. MSRTC कामगार संघटनेनं काही दिवसांपूर्वी असं जाहीर केलं की रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून एकाही डेपोतून एकही बस सोडली जाणार नाही आणि त्यानंतर कालपासून सुरू झालेला हा तीव्र संप अद्यापही सुरू आहे. आणि अहवालानुसार सोमवारी MSRTCच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 92% कर्मचारी हे त्यांच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत आता संपावर गेले आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे, काल दिवसभरामध्ये काय घडलं आणि अद्याप हा संप का सुरू आहे, या सगळ्याबाबत जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत ज्यामुळे हा संप केला जातोय, सर्वप्रथम ते जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही निमशासकीय बस सेवा आहे जी दररोज तब्बल 8.7 दशलक्षाहून अधिक प्रवाशांना सेवा देते. हा 18,449 बसेसचा ताफा आहे आणि सध्या महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. एकीकडे ही विलिनीकरणाची मागणी प्रलंबित आहे, दुसरीकडे कोरोनामुळे वेतन देण्यास होणारा विलंब आणि 30 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर कारण आहेत ज्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या आंदोलनानं एक तीव्र स्वरूप धारण केलं होतं. MSRTCच्या कामगारांनी 27 ऑक्टोबर रोजी संप सुरू केला होता, तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर त्याच्यापैकी अनेक कामगारांनी कामाला सुरुवात केली. मात्र महामंडळाच्या विलिनीकरणाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही, त्यामुळे 28 ऑक्टोबरपासून म्हणजे जवळपास 13 दिवस सुरू असलेला हा अघोषित संप, ज्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये अनेक शहरांमध्ये बसेस उपलब्ध नसल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र पाहिलं तर ठाकरे सरकारनं हा विषय गांभीर्यानं घेण्याचीच गरज आहे. युनियनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी राज्यामध्ये सुमारे 129 डेपो कार्यरत नव्हते आणि संपामुळं 40% अधिक बससेवा रद्द कराव्या लागल्या. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिलंय. दरम्यान सोमवारी जेव्हा एकीकडे राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता तेव्हा दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच्या सुनावणीमध्ये संप सुरू ठेवल्याबाबत न्यायालयानं कर्मचारी वर्गाला फटकारलं होतं, पण सोमवारी मात्र हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीनं न्यायालयानं एक पाऊल पुढे टाकलं. MSRTCच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत सरकारी निर्णय अर्थात GR जारी करण्याचे निर्देश हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दिले. ही एक गंभीर समस्या असल्याचं लक्षात घेऊन न्यायमूर्ती SJ काथावाल आणि SP तावडे यांच्या सुट्टीतील खंडपीठानं समितीची आजच पहिली बैठक दुपारी 4 वाजता घ्यावी आणि 5 वाजेपर्यंत बैठकीचं इतिवृत्त न्यायालयामध्ये सादर करावं असे निर्देश सोमवारी दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यानंतर GR जारी करून महाराष्ट्र सरकारनं सोमवारी दुपारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 3-सदस्यीय समितीची घोषणा केली. या समितीमध्ये मुख्य सचिवांव्यतिरिक्त वित्त आणि परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचा सुद्धा समावेश आहे. ही समिती सर्व 28 युनियन त्याचसोबत महामंडळातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे. त्यात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आणि त्यांची मतं मांडणारा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल. 8 नोव्हेंबरपासून म्हणजेच कालपासून पुढील 12 आठवड्यांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश हे सरकारनं या समितीला दिलेत. समितीच्या सुनावणीबाबत दर 15 दिवसांनी हायकोर्टाला माहिती देण्याचे निर्देश सुद्धा राज्य सरकारनं समितीला दिलेत. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सरकारी GR नंतर आणि न्यायालयाच्या या संपूर्ण आदेशांनंतर या संपावर आणि त्यांच्या मागण्यावर प्रतिक्रिया दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर बोलताना अनिल परब काल संध्याकाळी म्हणाले की आमचं सरकार हे कोर्टानं ठरवलेल्या प्रक्रियेचं पालन करेल. ही समिती MSRTCच्या कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागण्यांचं विश्लेषण करेल आणि त्याचा अहवाल हा महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करेल. ते नेमकं काय म्हणाले ऐकूया. म्हणूनच म्हटलं की कोर्ट आपल्या आदेशात काय म्हणतंय हे बघूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. भाजपचे नेते आमदार या आंदोलनात उतरलेले आहेत, आंदोलन कुठेतरी चिघळलं आहे, त्यामुळे
आता कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे. राज्य सरकारने आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. शेवटी प्रकरण कोर्टात गेलं तर कोर्टाने जे निर्देश दिले, कोर्टाने देखील कर्मचाऱ्यांच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक निर्णय दिले होते, त्याचं पालन देखील आम्ही केलेलं आहे. परंतु ह्याचं कोण राजकारण करून जर कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार असेल आणि संप चिळगवणार असेल तर या बाबतीमध्ये आम्हाला नक्कीच विचार करावा लागेल. फक्त कोर्टाच्या आदेशाची आम्ही वाट बघतोय. कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर यावरती नक्कीच तोडगा काय काढायचा हे ठरवण्यात येईल. दरम्यान सोमवारच्या या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये MSRTC च्या कर्मचारी संघटनांचं प्रतिनिधित्व केलं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे असं सदावर्ते यांनी स्पष्ट केलं. आणि त्याप्रमाणे अगदी GR निघून सुद्धा आजपर्यंत ST कर्मचाऱ्यांचा हा संप सुरूच आहे, तो थांबलेला नाहीये. संप सुरू ठेवणाऱ्या कामगार संघटनांवर उच्च न्यायालयानं सोमवारी ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करून संप सुरूच ठेवणाऱ्या संघटना आणि कर्मचाऱ्यांविरोधात ST महामंडळाला अवमान याचिका दाखल करण्याची सूचना सुद्धा आज न्यायालयानं केली आहे. आणखी तुम्हाला काय हवंय असा सवाल सुद्धा यावेळी न्यायालयानं विचारला. आम्हाला सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा होती. शासन निर्णय जो काल GR काढण्यात आला, मी म्हणते तो ST कर्मचाऱ्यांना मान्य नाहीये हे आज त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय. आम्ही तुरुंग जाऊ परंतु संप मागे घेणार नाही असं महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी ST कर्मचारी संघटनेतर्फे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आज न्यायालयामध्ये सांगितलं. खरं तर कालच GR काढण्यात आल्यानंतर हे स्पष्टपणे ST कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं की आम्हाला हा जो निर्णय आहे तो मान्य नाही आहे, त्यामुळे आतापर्यंत ST हा संप सुरूच आहे आणि अधिकृतपणे हा संप मागे घेण्यात आलेला नाही आहे. आता आज राज्यभर विविध ठिकाणी हा संप सुरूच आहे. निश्चितच प्रवाशांचे हाल होत आहेत, मात्र ठाकरे सरकार संवेदनशीलरित्या या मुद्द्याचा विचार करणं महत्वाचं असल्यानं आता महामंडळानं ही आक्रमक आणि टोकाची भूमिका घेतली आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला निश्चित कळवा. तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचप्रमाणे यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.